फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न अ पोएम। दिस पोएम इज रिटन बाय सरोजिनी नायडू। सरोजिनी नायडू वॉज अ ग्रेट फ्रीडम फाइटर एज वेल एज अ ग्रेट पोएटेस राइटिंग इन इंग्लिश। हर पोएम्स आर सो मेलोडियस दैट शी वॉज कॉल्ड ए नाइटिंगल ऑफ इंडिया। भारताच्या कोकिळ्यांना म्हटलं जायचं। हर आर्टिस्टिक पोएटिक एक्सप्रेशन इज युनिक। देर इज अ रेग्युलर रिदम अँड राईम इन इट। ताल आणि यमक त्यांच्या कवितेत आपल्याला त्यांनी साधलेला दिसतो। शी इज एक्सपर्ट इन चूजिंग वर्ड्स अँड कन्व्हेनिंग देअर मीनिंग्स टू द रीडर्स। सब्जेक्ट ऑफ हर पोएम्स आर पिकअप फ्रॉम इंडियन लाईफ अँड कल्चर। भारतीय जीवन आणि भारतीय संस्कृतीमधनं त्यांच्या कवितेचे विषय त्यांनी निवडलेले दिसतात। इवन कॉमन प्लेस सब्जेक्ट ग्रेट गेट्स अट्रॅक्टिव्ह ट्रीटमेंट बाय हर। हिअर इज हर शॉर्ट पोएम इंडियन व्हिवर्स। भारतीय विणकर ही त्यांची छोटी कविता आपण आज शिकणार आहोत। द सब्जेक्ट इज व्हेरी सिंपल। द व्यूअर्स व्यू थ्री टाइप्स ऑफ गार्मेंट। दे व्यू देम ॲट थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे। दे रिलेट थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन ह्युमन लाईफ। मानवी जीवनातल्या तीन घटनांशी ही कविता आपल्याला, या कवितेत मानवी जीवनाच्या तीन घटनांचा उल्लेख येतो। इव्हेंट्स आर बर्थ, मॅरेज अँड डेथ। दे आर एक्सटर्नल इन ह्युमन लाईफ। कलर्स ऑफ क्लॉथ्स आर व्हेरी सिग्निफिकंट। दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू थ्री इव्हेंट्स। द पोएम कवर्स थ्री पिरियड्स ऑफ ह्युमन लाईफ। मानवी जीवनांच्या तीन घटना या कवितेतनं कवर होतात। चाइल्डहूड, यूथ अँड ओल्ड एज। इट इज वंडरफुल पोएम। खूप सुंदर कविता आहे। इट इज लाईक अ पीस ऑफ म्युझिक दॅट टचेस अवर हार्ट। इट इज लाईक अ नाईस पेंटिंग दॅट सूट्स अवर आईज। देर इज अ ब्रिलियंट यूज ऑफ पोएटिक डिवाइसेस लाईक सिमिली, एलिट्रेशन अँड इमॅजनरी। सिमिली, एलिट्रेशन अँड इमॅजनरी या पोएटिक डिवाइसचा वापर या कवितेत करण्यात आलेला आहे। चॉईस ऑफ कलर्स करस्पॉन्ड्स टू द फेस वाईज मूड्स। ज्या रंगांचा इथं उल्लेख करण्यात आला आहे तोही मानवी जीवनातल्या विविध अशा प्रकारच्या कालखंड ते रिप्रेझेंट करतात ते रंग। द पोएटेस आस्क अ क्वेश्चन टू द व्यूअर्स। कवितेत कवयित्री त्या विणकरांना प्रश्न विचारते। इट क्रिएट्स सस्पेन्स अँड क्युरियोसिटी इन द माइंड्स ऑफ द रीडर्स। आणि वाचकांच्या मनात एक क्युरियोसिटी त्यातनं निर्माण होते। कॉन्व्हर्सेशनल टोन मेक्स द पोएम व्हेरी लाईव्ह अँड ड्रॅमॅटिक। कॉन्व्हर्सेशनल टोनमुळं कविता अतिशय ड्रॅमॅटिक वाटते। व्यूअर्स विविंग सोलमन अँड स्टील इज द मोस्ट टचिंग लाईन इन द पोएम। ही खूप मनाला स्पर्श करणारी लाईन या कवितेत कवितेने वापरलेली आहे। इन शॉर्ट पोएम सरोजिनी नायडू टीचेस अस फिलॉसॉफी ऑफ लाईफ। या कवितेतनं जीवनाचं तत्वज्ञान सरोजिनी नायडू आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात। वी हॅव टू गो थ्रू द थ्री पिरियड्स, चाइल्डहूड, यूथ अँड ओल्ड एज। जीवनातसुद्धा आपल्याला तीन कालखंडातनं जावं लागतं। इट इज लाईक विविंग अ क्लॉथ ऑफ लाईफ ब्युटिफुली अँड आर्टिस्टिकली। जीवनाचं वर्षसुद्धा आपल्याला सुंदर पद्धतीने, कलात्मक पद्धतीने विणावं लागतं। हाच अर्थ या कवितेत कवितेने सांगण्याचा प्रयत्न। सरोजिनी नायडू वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फिमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या। She was as important figure in India's freedom struggle for independence. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या त्या अग्रेसर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं होतं। सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिक्वेट ऑफ नाइटिंगल ऑफ इंडिया। त्यांना भारताच्या कोकिळा असं म्हटलं जायचं। लॅटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ द युनायटेड provinces in 1947, becoming the first woman to hold the office of governor in independent India. Indian Weaver is a short poem where the poet talks about three types of garment. चार वस्त्रांबद्दल, कपड्यांबद्दल कवयित्री या कवितेत आपल्याशी बोलतात। द वीवर व्यू द ॲट थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे। त्या तीन प्रकारची कापडं तीन विशिष्ट वेळेला, दिवसाच्या विशिष्ट वेळेला ते विणकर विणतात। ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ।
आणि तीन स्टांजांमध्ये तीन मानवी जीवनातल्या तीन घटनांबद्दल, तीन कालखंडांबद्दल कवयित्री बोलतात, बर्थ चाइल्डहूड, ॲडल्टहूड यंग अँड डेथ ओल्ड एज. द कलर मेन्शन इन द स्टांज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट मूड्स रिलेटेड टू इव्हेंट्स. आणि कलर्स, काही रंगांचाही उल्लेख कवयित्री इथं करतात, त्या रंगांचाही मानवी जीवनाच्या या कालखंडाशी संबंध आहे. लेट्स सी द पोएम लाईन बाय लाईन. इंडियन वीवर्स, भारतीय विणकर. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे? ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ हेलकॉन वाइल्ड, वी व्यू द रॉब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. कवयित्री इथं विणकरांना प्रश्न विचारतायत की वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, सूर्योदय, ब्रेक ऑफ डे याचा अर्थ आहे सूर्योदयाच्या वेळेस हे विणकर, पहाटे हे विणकर काहीतरी विणत आहेत, की तुम्ही इतक्या आनंदाने, हे कोणत्या प्रकारचं वस्त्र विणत आहेत? ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ हेलकॉन वाइल्ड, हेलकॉन याचा अर्थ किंगफिशर, अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स, की इथं हिरव्या निळ्या रंगमिश्रित अशा प्रकारच्या पंखांचा पक्षी, किंगफिशर नावाचा पक्षी, आपण त्याला खंड्या या नावाने सुद्धा ओळखतो, अशा त्याच्या पंखांसारखा हा वश्य तुम्ही का विणता आहात? कवयित्री त्यांना प्रश्न विचारते, वी वीव द रॉब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. मग तिथे ते विणकर म्हणत आहेत की नवजात बालकाचे कपडे आम्ही विणतो आहोत, अशा निळसर अशा रंगाचे. इथं ब्ल्यू ॲज द विंग्स ऑफ अ हेलकॉन वाइल्ड, या कवितेत ॲज हा शब्द आला आहे, या लाईनमध्ये ॲज हा शब्द आला आहे. इथं आपल्याला एक पोएटिक डिवाइस आढळतो, तो आहे सिमिली. इट मीन्स सिमिलीचं उदाहरण आपल्याला इथं आढळत आहे. सेकंड स्टांजा पहा. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, की ते आता संध्याकाळी, उशिरा संध्याकाळी ते विणकर काहीतरी विणताना दिसत आहेत. लाईक द प्लम्स ऑफ अ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन, की ते अशा प्रकारचे जांभळ्या हिरव्या रंगाचं काहीतरी विणता आहेत. वी व्यू द मॅरेज बेल्स ऑफ अ क्वीन, ते म्हणतायत की आम्ही लग्नाचा पोशाख, राणीच्या लग्नाचा पोशाख विणतो आहोत, त्या पोशाखाचा कापड आम्ही विणतो आहोत, असं वीवर्स त्यांना सांगतायत. वीवर्स विविंग द सोलमन अँड स्टील, आता अतिशय गंभीरपणे शांतपणे वीवर्स लोक काहीतरी विणतायत, ते विणकर काहीतरी विणतायत. व्हाय डू व्यू वेव इन द मूनलाईट चिल, की तुम्ही अशा पद्धतीने शांत अशा प्रकारच्या, थंड अशा प्रकारच्या चंद्राच्या प्रकाशात शांतपणे गंभीरपणे काय विणत आहात? कवित्री त्यांना प्रश्न विचारते. व्हाईट ॲज अ फीदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, ते म्हणतायत की ज्या पद्धतीने पिसं ही पांढरी असतात, आकाशातला ढग हा पांढरा असतो, त्या पद्धतीने आम्ही विणतो आहोत. काय विणतो आहोत? वी व्यू अ डेड मॅन्स फ्युनरल शाऊड, शाऊड अ क्लॉथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप, पांढऱ्या कपड्यामध्ये डेड बॉडी ही झाकली जाते, मृताचं शरीर झाकलं जात असतं, त्याला कफन असंही आपण असं म्हणतो. तर ते विणतो त्या पद्धतीने, त्या मृत माणसासाठीचा कापड आम्ही विणतो आहोत. जर या कवितेचा आपण विचार केला तर मानवी जीवनातल्या तीन अशा प्रकारच्या घटना या कवितेतनं कवित्री आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. द पोएम इंडियन वीवर्स बाय सरोज नायडू कन्सिस्ट ऑफ थ्री स्टांजास. इन शॉर्ट, वर्क द थ्री स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ आर सिम्बोलाइज थ्रू द वीवर्स क्रिएशन, की विणकराच्या त्या क्रिएशेच्या माध्यमातनं तीन टप्पे मानवी जीवनाचे दाखवण्यात आलेले आहेत. इन द मॉर्निंग दे व्यू ब्राईट ब्ल्यू रॉब्स फॉर द न्यू बॉर्न चाइल्ड, की सकाळी नवजात बालकासाठी त्या निळशा अशा प्रकारचे कपडे ते विणतात. इन द इव्हिनिंग दे आर क्रिएटिंग अ ब्युटिफुल पर्पल ग्रीन वेडिंग वेल फॉर क्वीन, की संध्याकाळी ते क्वीनसाठी लग्नाचे अशा प्रकारचे कपडे ते विणतात. ड्युरिंग द चिल ऑफ मूनलाईट नाईट दे आर मेकिंग अ श्राऊड ऑफ अ डेड मॅन, आणि मृत माणसासाठी रात्री मृत माणसासाठी ते पांढऱ्या रंगाचे कपडे ते विणतात. द टाईम ऑफ डे सिम्बोलायझेस द स्टेजेस ऑफ लाईफ, या टाईमवरनं आपल्याला
मानवी जीवनातल्या काही टप्पे दिसत आहेत, चाइल्डहुड बालपण, प्राइम ऑफ लाइफ एंड ओल्ड एज. द वीवर्स क्रिएट द गारमेंट नीडेड फॉर ईच स्टेज एट द करस्पॉन्डिंग पार्ट ऑफ द डे, एट द डॉन फॉर द न्यूबॉर्न बेबी, इन द रोमॅन्टिक इव्हिनिंग फॉर द ब्राइड, ब्राइड याचा अर्थ नववधू, इन द चिल डार्क नाईट फॉर डेड, आणि रात्री मृतासाठी ते काहीतरी विणताना दिसत आहेत. द कलर्स ऑल्सो टेल्स द स्टोरी ऑफ थ्री स्टेजेस ऑफ मॅन्स लाईफ, आणि त्या कलरवरनं आपल्याला सुद्धा मानवी जीवनातल्या तीन अशा प्रकारचे टप्पे दिसत आहेत. तसं बघितलं तर पहिला जो कलर आहे तो चाइल्ड साठी आहे, तो ब्ल्यू कलर आहे, तो होप्स आणि एक्सपेक्टेशन त्यातनं आपल्याला दिसतात. दुसरं जे आहे तर पिकॉकचा जो कलर्स असतो पर्पल अँड ग्रीन, त्यातनं आपल्याला एक्सपेक्टेशन्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, रोमॅन्स, एनर्जी या गोष्टी दिसतात. आणि तिसरा आहे व्हाईट ॲज अ फीदर ऑर अ क्लाउड, क्लाउडसारखा व्हाईट पांढराशुभ्ध कलर, यातनं आपल्याला दिसतोय पीस, शांतता, गाढ निद्रा या गोष्टी जाणवत आहेत. म्हणजे मानवी जीवनाचे तीन टप्पे कवित्रीने इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न. मित्रांनो, इंडियन व्ह्यूअर्स, या कवितेचा ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न कसा सोडवायचा त्याचा विचार करूया. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हा प्रश्न चार मार्काला येतो. चार मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं. मग मुद्दे कसे असतात? अबाउट द पोएम किंवा पोएटबद्दल माहिती सांगा, थीम ऑफ द पोएम एक्सप्लेन करा, पोएटिक डिवाइस, मेसेज ऑफ द पोएम, टायटल ऑफ द पोएम, लँग्वेज, स्पेशल फीचर्स, माय ओपिनियन अबाउट द पोएम, हे आठ मुद्दे मी तुम्हाला सांगितले. याच्यापैकी चार मुद्दे परीक्षेत येतील आणि तुम्हाला त्या मुद्द्यांच्या आधारे त्या कवितेचं रसग्रहण करायचं असेल, म्हणजे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम करायचं असेल. एक एक मुद्दा बघू. अबाउट पोएम और पोएट. सरोजिनी नायडू वॉज ए पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. शी वॉज an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her the title of Nightingale of India. Indian Weaver is a short poem where the poet talks about three types of garment that the weavers weave at three particular times of a day. Each stanza of the poem represents three important events of human life: birth, adulthood, death, असंही म्हणू शकतो, किंवा चाइल्डहूड, यंग अँड ओल्ड. थीम ऑफ द पोएम काय येते बघा. थीम. सरोजिनी नायडूज पोएम इंडियन व्हिवर्स हायलाइट्स द क्राफ्ट अँड स्किल ऑफ इंडियन व्हिवर्स. या कवितेतनं आपल्याला भारतीय विणकरांची कला दिसते आहे. द पोएम टेल्स अबाउट द थ्री इम्पॉर्टंट स्टेजेस इन ह्युमन लाईफ, मानवी जीवनातल्या तीन प्रमुख अशा प्रकारचे टप्पे या कवितेतनं दिसत आहेत. ते कोणते आहेत? बर्थ, मॅरेज, डेथ. द पोएटेस रिलेट्स थ्री स्टेजेस टू डिफरंट कलर्स अँड डिफरंट टाईम्स ऑफ अ डे. मानवी जीवनातले हे तीन टप्पे विविध रंग आणि दिवसातल्या विविध अशा प्रकारच्या कालखंडांशी जोडण्याचा प्रयत्न कवयित्री या कवितेत करते आहे. The colors mentioned in the stanza are very significant as they indicate the moods related to the events. Colors जे आहेत ते खूप significant आहेत. विविध प्रकारचे मूड पण त्यातनं आपल्याला दिसत आहेत. Poetic devices. The poem beautifully represent imagery and word picture of Indian weavers. खूप सुंदर पद्धतीने शब्दचित्र या कवितेच्या माध्यमातनं भारतीय विणकरांचं आपल्या समोर उभं राहतं. The major figure of speech use here is simile, inversion, metaphor and alliteration. की simile, inversion, metaphor, alliteration हे figure of speech, हे poetic devices या कवितेत वापरण्यात आलेले आहेत. There are three stanzas having four lines. तीन स्टांजा आहेत, प्रत्येक स्टांजामध्ये चार लाईन्स आहेत. The lines have rhyming words आहेत. Rhyming scheme is AABB. AABB ही rhyming scheme आहे. आता rhyming वर्डचा विचार केला तर पहिल्या स्टांजाचा फॉर एक्झाम्पल आपण विचार करू. डे गे हे rhyming वर्ड्स आहेत. वाईल्ड चाइल्ड हे rhyming वर्ड्स आहेत. दुसऱ्या स्टांजाचा विचार केला
नाइट ब्राइट हे राइमिंग वर्ड्स, ग्रीन क्वीन हे राइमिंग वर्ड्स, तिसऱ्या आणि शेवटच्या स्ट्रांजामध्ये स्टील चील हे राइमिंग वर्ड्स, क्लाउड श्राउड हे राइमिंग वर्ड्स. अशा पद्धतीने राइमिंग वर्ड्स आहेत मेसेज ऑफ द पोएम. द पोएम प्रेझेंट थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ द डे टू डिस्क्राइब थ्री स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ. या कवितेत तीन जीवनातल्या तीन कालखंड, त्याच पद्धतीने मानवी जीवनातले कालखंड असा संबंध, असा रेफरन्स कवितेने जोडतात. मेटाफोरिकली ईच टाईम अँड ड्रेस व्ह्यूड इन दॅट टाईम सिम्बोलायझेस द पर्टिक्युलर स्टेज ऑफ लाईफ. आणि मानवी जीवनातला विशिष्ट कालखंड त्यातनं सिम्बोलाइज होतो, त्यातनं प्रतिकात्मक पद्धतीनं मानवी जीवनातला प्रत्येक आयुष्यातला प्रत्येक कालखंड कविते सांगायचा प्रयत्न करतो. म्हणजे जन्म, लग्न आणि मृत्यू या पद्धतीने कविते सांगण्याचा प्रयत्न करतात. आता टायटल ऑफ द पोएम जर अशा प्रकारचा मुद्दा आला तर कसं एक्सप्लेन करणार? द टायटल डील्स विथ द इंडियन व्ह्यूअर्स. टायटल म्हणणं कळतंय की दिस पोएम इज अबाउट इंडियन व्ह्यूअर्स. दे आर द क्राफ्टमॅन विविंग क्लॉथ्स फॉर व्हेरियस ओकेजन्स. इन द पोएम रीडर्स गेट द इन्फॉर्मेशन ऑफ द वर्क ऑफ व्ह्यूअर्स अँड इट्स मेटाफोरिकल रिलेशन विथ ह्युमन लाईफ. टायटल म्हणणं या गोष्टी आपल्याला सजेस्ट होत आहेत. लँग्वेज. द पोएम हॅज बीन स्ट्रक्चर्ड इन क्वेश्चन आन्सर पॅटर्न. कवयित्री त्या व्ह्यूअर्सला, विणकरांना प्रश्न विचारते, विणकर उत्तर देते, अशा प्रकारची रचना या कवितेत आपल्याला दिसते. The poet asks three questions to the viewers and they answer accordingly. To put it simply, kaviti teen prashna vicharte teen stanza madhe ani tyacha uttar te vinkar kavitrela detat. The language is very simple. Ya kavitetla bhasha ahe ti khup sadhi ahe. Small lines are used, chotya lines vaparnyat aalela ahe. Use of figurative and metaphorical language enhance the beauty of the poem. Ani itha ki कवयित्री विविध प्रकारच्या पोएटिक डिव्हाइसचा वापर करते, म्हणून फिगरेटिव्ह लँग्वेज आहे. त्यामुळे या कवितेच्या अर्थच्या दृष्टीने कविता खूप संपन्न वाटते, अर्थात एनरिच झालेली वाटते, एनहान्स, कवितेचा अर्थ एनहान्स झालेला वाटतोय. स्पेशल फीचर, द पोईम इज बेस्ड ऑन इंडियन बॅकग्राऊंड. पहिले ही जरी इंग्रजी कविता असली तरी भारतीय बॅकग्राऊंड कवितेला आहे हे स्पेशल फीचर आपल्याला सांगता येईल. It gives simple work of the weavers, but it has the symbolic reference to three stages of human life. विणकरांचं साधं काम जरी या कवितेतनं आपल्याला कविते सांगण्याचा प्रयत्न करत असली तरी त्या माध्यमातून मानवी जीवनातले तीन टप्पे आपल्याला दिसत आहेत. इट गिव्ज द रेफरन्स ऑफ रिच्युअल्स लिंक विथ दीज थ्री स्टेजेस ऑफ लाईफ. माय ओपिनियन, माझं स्वतःचं ओपिनियन काय आहे तर दिस पोएम is related to human life. This poem has philosophical touch. The poet also shows same kind of relation of Indian weavers to the three stages of human life. And therefore, I like this poem very much. Hi kavita.